मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडत आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडते. सरकार कुठंही बाजू मांडण्यात कमी पडलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं नियुक्त केलेल्या वकिलांबरोबर आघाडी सरकारनं अन्य दोन वकील उभा केले आहेत. न्यायालय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत योग्य न्याय देईल अशी आशा आहे, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांच्या पुनर्वसनासाठी 13 जानेवारीपर्यंत धडक मोहीम राबवणार आहेत. पुनर्वसनग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांचे जमीन किंवा इतर मूलभूत प्रश्न सोडवून पुनर्वसनाबरोबरच इतर प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलंय. वकील अतिशय उत्तम वकील होते, जे पूर्वी होते मागच्या सरकारच्या काळात तेच जवळपास सगळे वकील आहेत. उलट ॲडिशनल 1-2 वकील आहेत. त्यामुळं प्रयत्न सर्व टोकाचे झालेले आहेत. न्यायालयाचा केस असल्यामुळं त्याच्याविषयी आता जास्त भाष्य करणं योग्य नाही. न्यायालय मराठा समाजाच्या आरक्षणाला योग्य न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे. न्यायालयात आपली बाजू मांडायला राज्य सरकार अजिबात कमी पडत नाही. मागचे जे सगळे वकील होते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तेच सगळे वकील आहेत, तेच मी सांगतोय. त्यामुळं आम्ही उलट ज्यादा 2 चांगले वकील दिलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी. तसंच दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे आणि हास्यमुखानं दुसरा प्रश्न विचारा असं बोलले आहेत. तसंच जलयुक्त शिवार योजनेमुळं 70 TMC पाणीसाठा झाल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी केली होती. 70 TMC पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त आणि हे काय खरं नव्हतं. इतकं पाणी साठलं असतं तर दुष्काळी भागाला त्याचा फायदा नक्कीच झाला असता, पण तसं काहीही झालं नाहीये. उलट त्यावेळी पाणी लिकेज झालं, पाणी साठवणूक झालंच नाही, निकृष्ट दर्जाची कामं झाली. या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीत ज्यांचं पुनर्वसन होणं आवश्यक होतं त्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या शिल्लक राहिलेल्या प्रश्नाची निर्गती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपण विशेष मोहीम राबवण्याचा ठरवलेला आहे. ही मोहीम 13 जानेवारीपर्यंत चालू राहील. आपले जवळपास 20 वेगळ्या जबाबदाऱ्या असणारे अधिकारी हे प्रत्यक्ष त्या वसाहतीत जाऊन सकाळी बसतील आणि दिवसभरात जवळपास सगळे प्रश्न तिथं सोडवण्याचं काम पूर्ण करतील. प्रयत्न हा आहे की 13 जानेवारीपर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या सर्व पुनर्वसनाचे प्रश्न 90% सुटावेत आणि जे राज्य सरकारच्याकडे जाऊन सोडवण्याचे आहेत तेवढेच फक्त शिल्लक राहिले तर ते पुढे जबाबदारी मी घेऊन त्याचा पाठपुरावा करेन. गेले अनेक वर्ष या भागातल्या पुनर्वसन धरणग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या संबंधातले न सुटलेले जे सगळे प्रश्न आहेत त्यात विशेषतः जमीन वाटपाचा प्रश्न आहे, भूखंड मिळण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या संकलन रजिस्टरमध्ये योग्य अशा नोंदी करण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या वसाहतीमधल्या नागरी सुविधांचा प्रश्न आहे, बऱ्याच ठिकाणी जमीन मिळालेली आहे पण ताब्यात मिळत नाही असा प्रश्न आहे,
ज्या ठिकाणी जमीन मिळालेली आहे ती चिबट असल्यामुळं त्याचं काय करायचं, असे अतिशय मूलभूत आणि या सगळ्या पुनर्वसनाच्या साठी थांबलेली किंवा पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा न मिळाल्यामुळे त्रस्त असणारी जी लोकसंख्या आपल्या जिल्ह्यातली आहे, धरणग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त, त्यांच्यासाठी ही धडक मोहीम 13 जानेवारीपर्यंत होईल. प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी 5-6